आणि पत्रकार बंधू बनवले. मित्रांनो, मला एक गोष्ट जबाबदारीने सांगायची आहे की गेल्या जेव्हापासून FIR लॉन्च झाला तेव्हापासून महाविकास आघाडी, विशेषतः ठाकरे सरकार हे पूर्ण ठेवीदारांच्या विरुद्ध वागले. एकही शेतकरी कामगार पक्षाने तर बँकच बुडवली, पण शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यातला एकही नेता कधीही एवढ्या 50,000-60,000 ठेवीदारांच्या बाजूने ब्र शब्द बोलला नाही. किंबहुना त्यांना वाचवण्याचंच काम केलं. आणि जे गोवेकरांसारखा एक कर्तबगार अधिकारी जेव्हा याचा तपास करत होता आणि तो फार ॲग्रेसिव्ह आहे, ऐकत नाही, ही जेव्हा इथल्या महाविकास आघाडीच्या सोकॉल्ड नेत्यांनी तक्रार केली तेव्हा त्यांची करोना काळामध्ये फक्त एकच बदली ठाकरे सरकारने केली, ती म्हणजे गोवेकरांना इथून पुण्याला पाठवलं. आणि त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव कुमार यांनी DG डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसना सांगितलं की तुम्ही जर असा या अशा एवढ्या 500-600 कोटीच्या घोटाळ्यामध्ये दबाव करत असाल तर मी हा तपासच CID ट्रान्सफर करतो. आणि त्यांनी तो तपास ट्रान्सफर केला. मी हे जबाबदारीने बोलतो, हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि संजीव कुमार आणि तो CID दिला. आत्तापर्यंत CID फक्त कदमताल करतंय, रनिंग केल्याचं ॲक्टिंग करतंय, जागेवरच पाय वर आपटतंय. काय म्हणजे ED विवेक पाटलांना अटक केलं, ED त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली, EOW कोणी CID कोणी थांबवलेलं, आजही त्या बँकेचं मुख्य कार्यकारी अधिकारी सुताणे यांना अटक का होत नाही? संचालक तेवढेच जबाबदार असतात सहकार खात्याप्रमाणे. सहकार खात्याने त्याचं स्पेशल ऑडिट केलं, RBI रिपोर्ट दिलाय, सहकार खात्याने दिलंय, हायकोर्टामध्ये यांचं ॲफिडेव्हिट आहे. मग तेव्हा या संचालकांना अटक करायला हे पूर्ण सरकार यांना शेतकरी कामगार पक्षाला सोबत घ्यायचंय. शेतकरी कामगार पक्षाचा कोणीही प्रतिनिधी विधानसभेत नसला तरी लोणचं वापरतात जेवणाकरता चवीला, तेवढं शेका पक्ष त्यांच्या मागे लटकलेला आहे. एवढीच त्यांची ताकद आहे. आणि त्या ताकदीकरता महाविकास आघाडी एकदाही एकही महाविकास आघाडीतला राज्य लेवलपासून गल्लीतला कोणीही नेता या ठेवीदारांकरता संघर्ष करताना दिसला नाही, हे दुर्दैव आहे. आणि आजही त्या संचालकांना ठामपणे वाचवण्याचं काम हे महाविकास आघाडी करतंय. आणि एक ज्यांनी वाचवलं ते अनिल देशमुख आज काय आहेत हे सर्व ठेवीदारांचे शापच आहे. आणि यापुढेही ह्या हे महाविकास आघाडी सरकार अशाच्या शापाने प्रत्येक ठिकाणी केलेल्या आपल्या दुष्कर्माच्या ओझ्यानेच मरणार आहे, हे मी जबाबदारीने सांगतो. आणि येत्या काळामध्ये आज जसं आत्ता सांगितलं की 30 जणांनी शेतकरी कामगार पक्षाचे लोक एवढे निर्लज्ज झाले की त्यांनी त्यांच्या मेळाव्यात, वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बाळाराम पाटील आमदार असं म्हणतात की ते बाहेर आल्यानंतर कांठळ्या फुटतील एवढ्या फटाके आम्ही लावू. अहो, काय राम वनवासातून येणार आहे का परत, का ऑलिम्पिकचं मेडल घेऊन येणार आहेत का विवेक पाटील? ज्यांनी 550-600 कोटी रुपयाचा फ्रॉड केला, जे आज ED पकडलं, ज्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट करून सांगितलं की मी दोष केलाय, अशांना परत येण्याकरता निर्लज्जपणे बॅनर लावणं, राजाचं राजपण, कालपण, आजपण, उद्यापण, अहो त्या राजाला सांगा ना जनतेचे गरीब जनतेचे कष्टकऱ्यांचे पैसे घेतले, ज्या गरीब शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता, कामगारांकरता तुमच्या पक्षाची निर्मिती झाली, ज्या विचाराने तुम्ही आले त्यांचे पैसे आधी द्या, मग राजाचं राजपण जपा. राजाचं काय करायचं ते आम्ही निवडणुकीत केलं, आता हे निवडणुकीकरता आमचा हा विषय नाही. त्यांचं जे करायचं याच राजाला आम्ही 3 नंबरवर नेला ना, पुढच्या वेळेला राहिला तर 5 नंबरला नेऊ, तो काय विषय नाही. पण त्यांनी गोरगरिबांची जी चिटिंग केली, जो धोका केला, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या डिपॉझिटर्सना डिपॉझिटर्सचे पैसे घालले, पण त्यांना पैसे परत देण्याचं काम हे नरेंद्र मोदींचं सरकार करत आहे. आणि मी विशेष करून त्याच्याकरता सन्मान्य किरीटभाईंना आभार करीन की हे PMC बँकेपासून सुरू झालेलं आणि कर्नाळा आणि PMC बँक या माझ्या मते माझ्या मुंबई परिसरातल्या तरी पहिल्या बँका असतील की ज्यांना असे या डिपॉझिटर्स इन्शुरन्सचे 1 लाखाहून 5 लाख झाले आणि त्याचा फायदा या माझ्या कर्नाळ्यातल्या डिपॉझिटर्सना होणार. आणि
हे पैसे दिवाळीपूर्वी खातेदारांना मिळावेत याकरता आम्ही दिल्ली पूर्वी दोनदा गेलेलो आहे. पुन्हा आता त्या इन्शुरन्स कंपन्या किंवा अर्थ खातं रिझर्व्ह बँक या सगळ्यांकडे आम्ही त्याचा सन्माननीय किरीटभाईंच्या नेतृत्वाखाली फॉलोअप करतोय. दिवाळीपूर्ती पूर्वी हे पैसे मिळावेत असा आमचा प्रयत्न आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते पैसे मिळतील. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.